शासकीय योजनेच्या माध्यमातून 100% मोफत सेवा देण्याचा प्रयत्न सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान रोहा यांच्या वतीने करण्यात आलाय. सुराज्य सामाजिक संस्था ही जिल्ह्यातील एक अग्रेसर आणि जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून पुरस्कृत केलेली संस्था मानली जाते. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात अनेक गरीब गरजू लोकांना मदत करण्याचं काम केलं गेलंय. कोविड काळात सुद्धा या संस्थेने उत्तम कार्य बजावल्याचं दिसून आलं. आज या संस्थेच्या माध्यमातून आणि आरसीएफ थळ यांच्या विशेष सहकार्यातून सुराज्य रुग्णवाहिका सेवा रोहेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचे लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्याकरता माजी पालकमंत्री तथा आमदार माननीय आदिती तटकरे, विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे, आरसीएफ अलिबागचे महाव्यवस्थापक संजीव हरळीकर, निगमत संचार आरसीएफचे मुख्य व्यवस्थापक धनंजय खामकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश मगर, रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, रोहा तहसीलदार किशोर देशमुख, प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तसेच रोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक मयूर दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन चाफेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रुग्णवाहिकेची माहिती देखील दिली. यावेळी योजनेच्या माध्यमातून रोहेकरांसाठी ही रुग्णवाहिका सेवा 100% मोफत करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासित करण्यात आलं. पत्रकारांशी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी सुराज्य सामाजिक संस्थेचं कौतुक करून येत्या काळात रोहा शहरात होणाऱ्या महिलांच्या 100 कोटच्या रुग्णालयात नवजात बालकांसह पुरुषांकरता सुद्धा सुसज्ज असे आधुनिक रुग्णालय उभारण्याचे प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. या सोहळ्याकरता सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण कानडे, महिला अध्यक्ष प्रिया जंगम, सचिव हाजी कोठारी, उपाध्यक्ष विनीत वाकडे, कार्याध्यक्ष अथर्व लोहाड, वैभव कुलकर्णी, आदित्य गायकवाड, रिया कासार, ओमकार हजारे आदी उपस्थित होते. आज आरसीएफ प्रशासनाच्या सहकार्यातून सुराज्य प्रतिष्ठान रोहा हे सामाजिक काम करणाऱ्या संस्थेला अत्याधुनिक पद्धतीची सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका या ठिकाणी उपलब्ध झाली. या दोन्ही संघटनांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. रोहेकरांना सुद्धा शुभेच्छा देतो. एकतर याचा वापर कमीत कमी करण्याची वाळी यावी आणि ज्या वेळेला अत्यावश्यक सेवेच्या वेळेला येईल त्यावेळेला आमचा इथला या वाहिनीतून रुग्णवाहिनीतून जाणारा रुग्ण अति लवकर बरा होऊन त्या ठिकाणी परत यावा अशाच भावना या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये सुराज्य रुग्णवाहिका सेवा लोकार्पण सोहळा आज इथे ज्येष्ठ नागरिक प्रवाह इथे संपन्न झाला. या उपक्रमामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला जे विशेष सहकार्य मिळालं ते म्हणजे आरसीएफ थळ यांचं आणि त्यांच्या सीएसआर अंतर्गत सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानला ही रुग्णवाहिका सेवा लोकांच्या सेवेसाठी ही उपलब्ध झालेली आहे. आणि या रुग्णवाहिका सेवेला खऱ्या अर्थाने मान्यता देण्याचं काम आरसीएफने जे आम्हाला एक बळकटी दिली ते बळकटीला एक ताकद खऱ्या अर्थाने देण्याचं काम केलं ते रायगडचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या माध्यमातून ही रुग्णवाहिका रोहेकरांना उपलब्ध होत आहे. आणि या आजच्या कार्यक्रमाला आदरणीय आमदार अनिकेत भाई तटकरे असतील, त्याचप्रमाणे माजी पालकमंत्री आणि सिरोदर मतदारसंघाचे आमदार आदितीताई तटकरे यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवून या रुग्णवाहिका सेवकाचे उद्घाटन आज पार पडलं. या रुग्णवाहिका सेवामध्ये सर्वात वेगळी गोष्ट जी असणार आहे की त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णाचा उपचार हा मोफत कशा पद्धतीने होईल याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. Thank you.